हॅलो, माय नेम इज रुचा. आज आपण आलो आहोत मेघना महेंद्र सपकाळ यांच्या घरी. शी हॅज ऑनर्ड विथ फर्स्ट फिमेल फायर फायटर ॲज अ फायर एंजल फ्रॉम पुणे. मी इथे फायरफ्लाय फायर पंप्सला रिप्रेझेंट करायला आले टू कॉंग्रॅच्युलेट हर. मला खूप खूप इच्छा आहे तुमच्याबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल, तुमचं हे इथपर्यंत जर्नी कशी आली आणि तुम्ही काय काय हर्डल्स पार केले हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. माझं नाव मेघना महेंद्र सपकाळ. मी 2019 या फील्डमध्ये येण्यासाठी तयारी सुरू केली. माझं शिक्षण नुमवी मुलींची प्रशाला, त्यानंतर माझं कॉलेज SNDT कर्वेनगरमध्ये 11th-12th केली, त्यानंतर ग्रॅज्युएशन मी गरवारेमध्ये केलं आणि 2019 ऑनलाईन एक्झाम दिली, त्यात सिलेक्ट झाले. मग मी फिजिकल दिली, त्यासाठी मी 6 SFTCचा कोर्स केला. नाईस, खूप खूप चांगलं वाटतंय. आणि तुम्ही म्हटलं कोर्स केला, तो कोर्सचा जर्नी आणि तुमची ते काय हर्डल्स आलेत किंवा काही तुम्हाला असे प्रॉब्लेम्स आलेत जे तुम्हाला आमच्याशी काही शेअर करावी इच्छा असेल तर प्लीज. आधी माझी ऑनलाईन एक्झाम झाली, त्यानंतर मग माझं फिजिकल झालं. डिसेंबरमध्ये आम्हाला लेटर आलं की तुम्ही ट्रेनिंगसाठी सिलेक्ट आहात म्हणून. मग त्यानंतर January-March आमचं ट्रेनिंग म्हणजे 3 पूर्ण झालं होतं, पण त्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं. मग मधला काळ आम्हाला घरीच सोडलं. 2022 पुन्हा ट्रेनिंग सुरू झालं, पण जो 3 ट्रेनिंगचा काळ होता तो माझ्यासाठी खूप म्हणजे मी त्या ट्रेनिंगमध्ये असा एकही दिवस गेला नाही मी ज्या दिवशी रडले नाही आहे की मला नाही होते, मला घरी जायचं आहे. पण मला तिथे भेटलेले फ्रेंड्स पण खूप चांगले होते, ट्रेनिंग स्टाफ पण चांगला होता. रोज मोटिवेट करायचं की नाही मेघना आज होईल, आज नाही बाहेर पडणार. त्यानंतर होत गेलं. मग 1.5 जो मला गॅप भेटला त्या गॅपमध्ये मी तळजाई आणि पर्वतीला जेवढं माझ्याकडून करता येईल 5-6 मी पर्वती खालीवर करायचे, तळजाईला रनिंग करायचे. मग त्यातून मी माझं जो फिजिकल म्हणजे मी जिथे कमी पडत होते ते हे केलं. आणि जसं मला कळलं की पुण्यात पण भरती निघणार आहे आणि पुण्यात स्विमिंग हा इव्हेंट कंपल्सरी आहे, मग मी स्विमिंगला 7-8 म्हणजे लक्ष दिलं की स्विमिंग पण आपलं झालं पाहिजे म्हणून. आणि मग जेव्हा इतके लोक लॉकडाऊनमध्ये बंद घरी होते तेव्हा तुम्ही हे 1-1 स्वतःवर काम करून हे पूर्ण हे केलं, खूप खूप छान. आम्हाला पण खूप इन्स्पायरिंग वाटतं हे सगळं. पण घरापासून आणि घरातून तुम्हाला कसा सपोर्ट आणि पप्पांच्या किंवा आईंच्या अपेक्षा असतील की काही वेगळ्या अपेक्षा असतील की कुछ और करना है, किसी और स्ट्रीम में जाना है, असं काही होतं का? हे म्हणजे सगळं सपोर्टिव्ह सगळं एकत्र आलं ते पण मला जाणून घ्यायचं आहे. मी म्हणजे मला लहानपणापासून मी आजोबांना आणि पप्पांना ड्युटीवर पण पाहिले आणि युनिफॉर्मवर पण पाहिले. त्या युनिफॉर्मची एक डिफेन्सच्या युनिफॉर्मची कुठलाही डिफेन्स असू त्याची क्रेज वेगळी असते. मग म्हणजे लहानपणापासून त्याच गोष्टीवर चर्चा, कॉल कसा झाला काय झालं, म्हणजे मी समोरून पण पाहिलं आहे की कॉल कसा करतात, रेस्क्यू कसा करतात, किंवा डेड बॉडी येते कॅनलला वगैरे ते कसे हे लोक उचलतात काय करतात ते लहानपणापासून पाहत आली आहे. त्यामुळे इच्छा होती की या फील्डमध्ये जावं आणि एक वारसा तिसरी पिढी पण आहे आमची. त्यामुळे ह्या म्हणजे त्या पावलावर त्या दोघांच्या आजोबांच्या आणि पप्पांच्या पावलावर पाऊल ठेवायला मला खूप आनंद झाला. त्यांचा म्हणजे पप्पांनी मला खूप सपोर्ट केला, माझ्यासोबत प्रॅक्टिसला येत होते. मुंबईची पण मी भरती दिली होती पण रनिंगमध्ये मी परत बाहेर पडले कारण का रनिंग माझा पहिलं रनिंग आणि माझं खूप क्रॉस होतं. पण मग पप्पांनी परत मग पुण्याच्या भरतीसाठी माझ्याकडून पूर्ण प्रॅक्टिस करून घेतली, स्वतःहून लक्ष देऊन प्रॅक्टिस केली आणि मग ह्यांच्या सपोर्टमुळेच झालं. आणि इव्हन हे पण असून एक काय म्हणतात एक डिसिप्लिन असणं आणि मोस्टली जसं तुम्ही सांगितलं डिफेन्स आणि हे सगळ्यांना एक डिसिप्लिन पाहिजे, ते घरातून तुला खूप असे सपोर्टिव्ह मिळालं असेल म्हणून ते तुला स्टेप बाय स्टेप सगळं कळत असेल की असं करायचं असं करायचं. खूप खूप छान, म्हणजे व्हेरी इन्स्पायरिंग अगेन. आणि हेच मी तुला परत विचारणार होते की तू कसं गायडन्स देशील आणि कसं तू पुढे पण त्यांना सांगशील की कसं करावं हे एक छोटंसं मला जाणून घ्यायचं. काही महानगरपालिका ज्या आता भरती घेतात आहेत त्यामध्ये ते ओपन भरती ठेवतात आहेत, म्हणजे कोणी ओपन भरती ट्राय करू शकतं. पण काही महानगरपालिकांना SFTCचा म्हणजे जो MFSCचा कोर्स आहे तो कंपल्सरी लागतोय. जर आत्तापर्यंत त्याची ट्रेनिंगसाठी काय ॲड वगैरे निघाली पेपरमध्ये तर तुम्ही तो कोर्स करा. तो कोर्स मुंबईला 6 असतो, गव्हर्नमेंट थ्रू असतो.
त्यानंतर तुम्ही भरतीची प्रॅक्टिस करा. जे इव्हेंट आहेत भरतीसाठी ते इव्हेंट तुम्ही त्याची तयारी तुम्ही एक आधीच करायला सुरुवात करा. ग्राउंड असतं तेव्हा खूप फरक पडतो. आता काही ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करतात ते तुम्ही TCSच्या असतात कसल्या असतात त्या पद्धतीचा अभ्यास करा. कसं काय अभ्यासक्रम असणार मग ह्याच्यासाठी एक दीड वर्ष पहिले सगळं गिव्हअप करून ते तुम्हाला द्यावं लागतं. ते कारण का मी याची सुरुवात 2019 पासून केली. बरोबर 2020 ट्रेनिंग झालं. मधले 2 वर्ष तर काहीच झालं नाही लॉकडाऊन मुळे. आणि मग 2022 नोव्हेंबरला माझं पुन्हा ट्रेनिंग सुरू झालं नोव्हेंबरमध्ये. मग त्यानंतर रिझल्ट वगैरे आला त्यानंतर मग मी परत भरतीची प्रॅक्टिस सुरू केली. म्हणजे माझे तर स्वतःचे 2-3 वर्ष त्यातच गेले. म्हणजे टाइम आला, ब्रेक झाला, पण तरी तुम्ही ते लगातार आपने वो करते रहे. बलि दुसरा कोई चूज नाही किया, कुछ कुछ स्ट्रीम देखा नहीं. और मैंने म्हणजे मी अजून दुसरा असा विचार पण नाही केला की आता मी खूप दिवस घरी आहे, मी दुसऱ्या जॉबला जाऊ काय करू. माझं एकच होतं की नाही आपण ह्याच फील्ड मध्ये यायचं, इथेच करायचं असं वाटलं असेल ना की मला आता दुसरा काही बघते. मधला एखाद महिना असं वाटलं पण त्यानंतर माझ्या अशा मनात नाही आलं. कारण का मी आणि तुझा ह्याच्या व्यतिरिक्त काही छंद असेल, काही हॉबीज असतील किंवा काही एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी तुला आवडत असेल जे तुला आम्हाला असं शेअर करू शकते. तसं डान्सिंग किंवा आपला स्वयंपाक करणं म्हणजे मला नॉर्मल एवढं काय माझं एकदम हे नाही आहे, पण ह्या गोष्टी आवडतात. आणि मधल्या काळात मला स्विमिंग हा प्रकार पण आवडत होता. कारण का रोज जात होते ट्रेनिंगला, फ्रेंड्स पण झालेले, एक तो छंद झालेला की नाही असं काय उठायचंय स्विमिंगला जायचं, तो मध्ये छंद होता. आता मला हे पण जाणून घ्यायचंय, तुला स्वतःला पुढच्या 5 वर्षांनी किंवा तुझ्या पुढच्या करिअर तू किती स्वतःला कुठे बघतेस? माझी तर इच्छा आहे की मी ऑफिसर लेवलपर्यंत काम करावं. आणि जे मला म्हणजे ज्या संधी भेटतील ह्या फील्डमध्ये येऊन ते मला करण्याची इच्छा आहे. मग ती कुठली पोस्ट असू, अधिकारी SO पर्यंत जायची तर आत्ता ह्या 5 वर्षात तर नक्कीच इच्छा आहे. आणि जर माझ्यानंतर ज्या मुली सिलेक्ट होतील मी त्यांना माझ्यापेक्षा वरच्या हुद्द्या म्हणजे जो जी पोस्ट असेल त्यावर बघायला आवडेल. आणि त्यातल्या त्यात माझ्या आपल्यासारखीच एखादी मुलगी किंवा कोणतीही मुलगी जर ती CFOच्या लेवलला जात असेल तर ह्याच्या पेक्षा मोठी आनंदाची बातमी कोणतीच नाही. नक्की नक्की कॉंग्रॅच्युलेशन्स तुला ह्या करिअरमध्ये. तुला परत पुढे जाऊन पण तुला खूप खूप यश मिळावं हेच आमची आणि फायरफ्लायतर्फे तुला खूप अभिनंदन. आणि मला पण हेच सांगायचं आहे की हा या प्लॅटफॉर्मवर आपल्याला पुण्यामध्ये 75 वर्षांनी एक मुलगी भेटली आहे. ह्या पुढच्या 4 वर्षात माझी इच्छा आहे की माझ्यासारख्याच अजून मुली ह्या क्षेत्रात याव्या म्हणून. धन्यवाद.